हॅलो, नमस्कार. मी अनिता आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता लवकरच रक्षाबंधन येणार आहे, तर माझ्या सर्व मैत्रिणींना उत्सुकता लागली असेल की रक्षाबंधनसाठी कसं रेडी व्हायचं आणि आणखी काय अशा आयडिया असेल की आपण छानपैकी रेडी होऊ शकतो. तर रक्षाबंधन म्हटलं तर बहिणींचा खूप आवडीचा सण असतो, म्हणजे खूप छान असतं, आपला दिवस असतो तो, आपल्या हक्काचा दिवस असतो. तर आता मी हा जो लुक केला आहे तो कसा आहे तर हे तुमच्याशी मी शेअर करणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे रक्षाबंधन पर्यंत म्हणजे सर्व मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. तर आज मी तुम्हाला दोन लुक दाखवणार आहे, एक साडी लुक आणि एक ड्रेस लुक. कारण ज्यांचं लग्न झालं आहे, पण ज्यांचं लग्न नाही झालेलं आहे त्यांना तर ड्रेसच घालावा लागतो. तर ड्रेसवर कसा लुक करता येईल आणि साडीवर कसा लुक करता येईल, या दोन्ही प्रकारचे लुक मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि जर व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलला, जे की फुकट आहे. तर आता मी वेळ नाही घेत, तुमचा पटकन दाखवते की मी मेकअप लुक कसा केला आहे.
वाटलं तुम्हाला माझा मेकअप लुक आवडला ना? तर खूप छान मेकअप आहे हा, खूप इझी आहे, काही कटकट नाही, झंझट नाही, काही नाही. फक्त तुम्हाला गरायची टेक्निक आली पाहिजे. खूप कमी साहित्यात मी जे केलं आहे आणि खूप फ्लॉलेस मेकअप झालेला आहे. खूप छान वाटतो सणासुदीला असा सिम्पल मेकअपच खूप छान दिसतो. आणि एटे फाउंडेशन जास्त किंवा असं नाही वाटलं पाहिजे, नॅचरल लुक वाटला पाहिजे. तर जसं माझा असा नॅचरल लुक वाटतो आहे, तर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज छान खाली छान छान कमेंट करा की मी कशी वाटते, मला नक्की सांगा. अशा पद्धतीने मी माझा मेकअप केलेला आहे आणि दोन टाईपचे मेकअप दाखवलेले आहेत तुमच्यासाठी मी. आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग भेटूया उद्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.